ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व येथील साने गुरुजी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुंदवड येथील तबक उद्यानात 17 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 24 ते बुधवार दिनांक 27 अशा 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील एकूण 9 विभागातून 240 शालेय मल्ल सहभागी होणार आहेत। या स्पर्धेतून राष्ट्रीय संघ निवडण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव अजित पाटील व मुख्याध्यापिका रोहिणी निर्मळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। माहिती देताना ते पुढे म्हणाले, या स्पर्धेचे रविवारी सकाळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शिक्षण उपसंचालक मानिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या उपस्थितीत होणारे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील भूषवणार आहेत। एकूण 10 वजनी गटात या स्पर्धा होणार असून मुलींच्या स्पर्धा जैन सांस्कृतिक भवनात तर मुलांच्या स्पर्धा तबक उद्यानात दिवसा तसेच विद्युत प्रकाश झोतात होणार आहेत। या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती पाटील यांनी दिली। महानकर न्यूज साठी ऋषिकेश बावचे, कुरुंदवाड़।